वाढीव लोकसंख्या लक्षात घेऊन CPR प्रशासनाने OPD चे दुसरे सत्र 2 ते 5 यावेळेत चालू करावे. यामुळे कोल्हापूरमधील विविध तालुक्यातून येणाऱ्या रुग्णांना त्याचा फायदा होईल व रुग्णांची होणारी फरफट थांबेल. याकरिता संभाजी ब्रिगेडच्या वतीने CPRच्या अधिष्ठाता यांना पत्र देऊन मागणी करण्यात आली आहे. नमस्कार जी जाऊ, मी निलेश सोतार, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड कोल्हापूर. आज आम्ही जिल्हा रुग्णालयातील CPR इथे आलो होतो. या ठिकाणीची OPD जी आहे 9 ते 1 वाजेपर्यंतची, ती आम्ही दुसऱ्या सत्रात देखील चालू करावी अशी आमची मागणी आहे. रुग्णांची होणारी फरफट आहे ती थांबवावी. 9 ते 1ची जी ही आत्ता चालू असणारी OPD आहे, येथील डॉक्टर ऑफिसर हे 10-11 नंतर येतात आणि त्यांची जाण्याची टायमिंग आहे 12:30-12, म्हणजे फक्त 2 तास येतात आणि लाखो रुपयांचा पगार घेतात. इथं कोल्हापूरची आणि या प्रशासनाची देखील हे डॉक्टर दिशाभूल करून फसवणूक करत आहेत. आमची अशी मागणी राहील की आत्ताची जी OPD आहे ही डॉक्टरांकडून तंतोतंत पालन करावी आणि त्याचबरोबर दुसऱ्या सत्रातली जी OPD नवीन चालू करण्याची आमची मागणी आहे ती 2 ते 5 यावेळेत करावी. जर काय यांनी 15 दिवसाच्या आत हा निर्णय घेतला नाही तर संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने आम्ही आंदोलन करण्याचा इशारा आम्ही आज देत आहे.